नमस्कार, मी रितेश पाडवे ओ निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आपण आता पुन्हा एकदा आपल्या मोठ्या घरात चाललो आहोत आणि तिकडे आज आहे अकवर्णी. आणि अकवर्णी हे श्रावण महिन्यातच असतात. आता जाऊया आपल्या मोठ्या घरात, बघूया तिकडे काय चाललंय. आणि माझ्यासोबत तुम्ही पण येत आहे, चला. अक्षु कुठला? तू पण खाणं एकदम तयारी करून खाय गेलो. अरे तिकडे मुलांना आणायला. मुला पोचली होय. हा का होय खय होत दोन रवलेली. आपण परत तईवरती चाललोय, म्हणजे जिथे ब्राह्मणाचं स्थळ आहे ते चाललोय. आणि तिथे पण मान काढतात, वरीचे लाय आणि खोबरा याचं मान काढलो आता. आणि तुळशीकडे पण मान काढून असंच ठेवतात. आता हे जाऊया. लावे आणि खोबरा हे सगळे अकवर्णी आहेत. आणि यो कानू असा कानू अस ना जो कान कापले. बाबल्यान चांगली सुट्टी काढली ना आज. थांब रे, आज काय आत भजन करूया. आमच्याकडे पण एक कानो अक्षु तू काय फुलला होया. बाबून किशी आले कान्याक. आणि हे का बघलेलं मागा तू काय करू होतोय? हा माशा गेलेला होतो ना. हा पुलावर ना. बरोबर, तू ना जायत माशांका ना जायत हे माका पण घेऊन चल एकदा. गेलो ना मासे गावले तिथे. हा
अमरे काकाची आई, अमर काकाची आई, अमर काका नाही माहिती, पप्पांका माहिती आहे. बाबलो भजन करता भारी. बापन खाओ या शू तुका भेटला धर थोडे घे. बास भाऊ घे तू वायचवच घे थोडीशी घे माप दिल्याने. हां कान्याक जास्त द्यावा जरा घे माई माई आपल्या सोबत आपल्या व्हिडिओत होती माई मागे ट्रॅक्टर धरलेल्या दोघांनी. हां होय माई आमची हौशी आपण होय पिंकीची आई पण होती नानांच्या शेतात नाही मस्त एकदम मजा येईल ना मजा येईल. आता आपल्याकडले अकवारणी झाले आहेत. हां आता खाली अकवारणी आहेत थंय आपल्या जाऊचा. लाय टाका टाक बाबल्या हे कानेक टाकून द्या आधी होय होय. आता आपल्याकडले पण अकवारणी झाले आहेत आणि खाली आपले जिजी आहेत आमचे काका लागतात आम्ही त्यांना जिजी म्हणतो त्यांच्याकडे पण अकवारणी आहेत तर थंय जाऊया थंय की तयारी केलेली आहे बघूया झाली असत तयारी वगैरे त्यांना पण बरं नव्हता मध्ये आता बरे होते. एवढी सगळी तयारी काकीन केलं ना प्रसादी लावे की घट वगैरे ठेवले ना आणि हे अकवारणी आणि हे कानो मधलो नाव काय तुझा लोकेश छोटी काकाचो पोरगो. हे जिजी आहेत आमचे आणि ही काकी हा जिंका बरं नव्हता आली कशी आहे तब्येत बरे आहे ना. हा हा चला गाराणा घालूया आता. जय गौऱ्याची जबाबदारी सगळे येत आता आता सायंकाळ शाळेत घेऊन चाललो कारण शाळेचा तो टायमिंग पण होऊन गेलो शाळा पण चालू झाली आहे. ए दादा गौरव पण आपल्या सोबत वहिनी बोलली की सायंकाळ शाळेत सोडूचा म्हटलं मी पण खूप दिवस गेले नाही त्या साईडला म्हटलं आता जाऊया जुन्या आठवणी ताजे करूया आता म्हणून म्हटलं येते मी पण वहिनी का अजून त्या साईडला खूप लांब आहे
भू आता कधी पोसत इथपर्यंत. चल तुझा काय घर होय आता. हा दप्तर घेऊचं असत ना. दप्तर आणि बॅग. बॅग नको आणू, दप्तरच घेऊन ये. आणि कोण यायचं? हे जा जा, आजी हाक मारता. होय होय होय, शाळेत जातोय. वा नागव बनवले ना. खया तू काय बनवलं? हे बापरे, लांब ठेवले ना. अरे बापरे, हे नको. तुटलो नाही धोतलं सरोज, पाणी लावायचं थोडस. लोकेश ने बनवले ना, भारी रे, मस्त रे. डोळे वेगळे काढलं. हा लोकेश, सरांनी सांगितलेलं आहे नी, घेऊन जाऊचो आता. चला मस्त. आता सगळ्यांसोबत वहिनी पण शाळेत चालली आहे, आणि नागोबा पण नागोबा पण मस्त बनवल्या नी सगळ्यांनीच. हे मस्त बनवलं ना. चला जाऊया. चला फाय वालो बाबू, माशांचा आता ना फाळ घेऊन होतोय ना. खाऊ नको आता, नंतर का. पहिल्यांदा आम्ही असे सगळेजण योगो, मी, मिलिंद, अनिकेत पडावे, तेजस, अजून म्हणजे खूप जण असेच चलत जायचे, कारण एकत्र जायचे, वाट बघायचे सगळ्यांची, बाबा ह्यो इलो नाही तो इलो नाही. मग जाताना परत नदीसून आंघोळ करून जायचे. ह्या सगळ्या आठवणी जुने खूप भारी वाटतात. जे आंघोळ अशी करून गेलं त्यांना नक्की माहिती असतात. आणि शनिवार असलो तर जायचेच नाही लवकर, 2-3 शिवाय आम्ही घरात जायचेच नाही. मग घरातली नदीत यायचे आंघोळी केलं म्हणून. मग काय 2-3 फटके पडायचे सायंकाळ, भारी वाटतं. आपण जुन्या आठवणी जागे झाले. वहिनी थँक्यू. एका करंगळीतच बॅग नेतोस मग? कधी कधी करंगळीत म्हणजे बघूया. गाणं म्हण ना. गाणं बोल नाही, कविता. 1-2 मग. अरे म्हण रे बाबू. मी माझा गाणं म्हणे. हा म्हण तुझा गाणं. डिंग डिंग डिंगोरी, बिंग बिंग बिंगोरी, घर घर फिरली चक्कर पडली, ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली, घर भरभर पण दपकन नेली, गेली तसं सोबा तुरु तुरु धावला गवत खायला बघत पाहिल, मियाने अडवायची चिमुकली बावली, पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली, बायाची केली के के केली करून जमून कपाटात झोपली. वा 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 वा, टाय 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 टाय. आता ही छोटी बाबू तू, आता तुला येतं कविता? तू तू नाही, त्याने नागावं बनवल्या ना. आता तर ऐकायचं नाही शाळेत गेल्याशिवाय, कायच नाही. होय ना बाबू, तुझ्यापेक्षा बॅग मोठी आ. घेऊ काय मी? दे. ही आपली शाळा. आम्ही हैनाच शिकाण गेलो पुढे, पहिली ते 7वीपर्यंत शाळा आपली. आणि त्या साईडला ग्राउंड होता पहिला, आणि ह्या वरच्या साईडला पण ग्राउंड होता, ते आम्ही कबड्डी खेळायचे. आता ही इमारत नवीन बांधली नाही, आता हे पहिली पडवी होती, ते पण आम्ही कबड्डी खेळायचे लवकर येऊन सगळेजण. कबड्डी कबड्डी बहुत खेळतं ना कबड्डी. धर बॅग. हे चल बाय. ही पुष्पा आते आपली नागाच्या घराकडली. हे धन्यवाद. हो आते जेवण काय आज? आज दाळ भात. हा
छोटस एक कडवं गाणं म्हणून मला आवडतं गाणं. हा, कोणी गावड नागपंचमी. हा, नाग काही पण मला आवडत. शंभूचा हार गळ्यात भूमीचा राजा, नाग राजा तुझी आज आहे नागपंचमी. नाग राजा तुझी आज आहे नागपंचमी. नाग राजा तुझी आज आहे नागपंचमी. शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा राजा. शिवशंभूचा हार गळ्यातही तू भूमीचा स्वामी. नाग राजा तुझी आज आहे नागपंचमी. नाग राजा तुझी आज आहे नागपंचमी. वा 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 वा, मस्त आहे एकदम. धन्यवाद. यो आर्यन असा आपल्यासोबत जंगलात पण होतो. एका धबधब्यावर गेलेला, ते धबधब्यावर होतो आणि हे आमचे भाई आहेत, टीचर आहेत, शाळेत शिकवतात. हे सर खाई गेलं त्या वर्गात होस तू? आकडे का चुलला आता? हा हा हा. हो जावा वहिनी, समजा खोया. खय घातलास बैल? बैल बैल का घातलास? ढोरा घातलाय कुंडात. हा हा, बरा बरा बजाव ना. आता सायंकाळ शाळेत सोडलो आणि आता परत घरात चाललो. पहिल्यांदा शाळेतून येताना पण रस्त्याने कळी कळत यायचे, कारण सगळेच एकत्रच असायचे. सुट्ट्यांना येताना कसे ग्रुप ग्रुपने यायचे शाळेत आणि जाताना एकत्र जायचे. आणि ह्या तुषारचा घर हा, तुषार बघित अशीत, त्याच्यामुळं खूप भांडणं व्हायची माझी. आणि जाताना रोज धोंडे मारून जायचो त्याच्यावर. आणि एक दिवशी मला धरल्या, काय नाही तुक माहिती आहे पुढे काय होईल. काय ना, असं जुन्या आठवणी खूप भारी वाटतात. जाऊया आता घरात. आणि उन्हात दोन चालत चालत आपली काकी लिया शाळेत जातं. काकी ही काकी या मायाची आई, महेंद्र पाडवची आई आणि आमची काकी कोकण माझं गाव योग्याची पण आई. हा बाबा बघ. हा काकी शाळेत जाता, जेवण बनवतं काकी. आणि घराकडे आकवारणी होती त्यामुळे काकी टाइम झालो आज. पुष्पा ते हा तसं विचारी होती. हो सांगितलं, चल जाऊया घरात. हा वहिनी, मग आता काय करणार? मग सांग तू कधी आता मुंबईक? मग उद्या चाललं. बरा झाला बाबा, वहिनी चलली एकदाची. नाही नाही, वहिनी असल्यावरती भारी वाटतं गावाकडे. हा, घर भरल्यासारखं वाटतं. आणि सोयीन जा, काळजी घे. आणि सगळ्यांना विचारले म्हणून सांग. हो चल. काय हो या नारळ पाणी? ए मिलिंदचे काका असत, उदय काका. हा, कस झालं लाकडां का? आणलेली होत. हा, आता घेऊन चालली. हकड नाही लास ते घराकडनं? काढून ठेवलेला आज. चल आणि त्या रस्सी का हसून अंड्याकडे जाऊचं. मग अशी नव्हतो घरात, आता बघूया असं काय. आता अंडो मी आणि काका आंघोळी केलेला, आंघोळ करून पण झाली आणि ऊन तर भरपूर होता. आता जाऊया घरात आणि जेवूया आणि संध्याकाळी परत भेटाया. पिंकीच्या एक कालचा व्हिडिओ बघता. असा होता आजचा दिवस. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओ कशी होती. भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन काहीतरी. बाय.